आज आपण एकदम क्विक अशी ब्रेकफास्टची रेसिपी बघणार आहोत. याला तुम्ही इन्स्टंट आंबोळी किंवा इन्स्टंट सेट डोसा किंवा स्पॉन्ज डोसा असं म्हणू शकता. एकदम मऊ, स्पॉन्जी, फ्लफी आणि जाळीदार असा हा नाश्ता बनून तयार होतं. तर लगेचच आपण रेसिपी बनवायला सुरुवात करूया. तर त्यासाठी मी इथे अर्धा वाटी पोहे घेतले आणि पोहे आपल्याला पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. तिथे तुम्ही बघू शकता मी हे पोहे 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून आणलेले आहे. आता आपल्याला हे पोहे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचे. ह्या रेसिपीमध्ये पोहे टाकल्यामुळे आपला जो डोसा आहे त्याला छान स्पॉन्जी असं टेक्स्चर येतं. तसंच याच्यामध्ये 1 वाटी आपल्याला रवा घालायचा आहे. रवा तुम्ही कोणताही घेऊ शकता आणि जेवढा रवा घेतला आहे तेवढंच आपल्याला दही देखील घ्यायचं आहे. तर मी 1 वाटी रव्यासाठी 1 वाटी दही वापरलं आहे. आता आपण याची मिक्सरमध्ये एकदम बारीक अशी पेस्ट तयार करून घेऊ. तर तुम्ही बघू शकता आपली पेस्ट देखील तयार आहे. याच्यामध्ये मी 1 चमचा मीठ टाकलं आहे आणि मिश्रण छान मिक्स करून आपण याला बाजूला ठेवू. हे इन्स्टंट डोसाचं बॅटर आपलं 2 मिनिटामध्ये बनून तयार झालेलं आहे, तुम्ही बघू शकताय. आता रवा हा पाणी शोषतो पण आपण हे याला मिक्सरमधून काढलेलं आहे त्याच्यामुळे रवा जास्त पाणी देखील शोषणार नाही. तर त्याच्यामुळे लगेचच तुम्ही याचे डोसे बनवू शकता. पण माझ्याकडे वेळ आहे म्हणून मी याला 10 मिनिटं रेस्ट देणार आहे आणि तोपर्यंत यासोबत खाण्यासाठी झटपट अशी शेंगदाण्याची चटणी तयार करून घेईन. तर त्यासाठी मी थोडीशी शेंगदाणे, 1 आल्याचा तुकडा आणि 1-2 हिरव्या मिरच्या छान तेलामध्ये फ्राय करून घेणार आहे. आता हे शेंगदाणे, मिरच्या, आलं त्यासोबतच ओलं नारळ घेतलेलं आहे, थोडंसं थोडेसे फुटाण्याच्या डाळ्या घेतल्या आहेत 2 चमचे आणि चवीप्रमाणे मीठ घालून आपण हे व्यवस्थित पाणी घालून वाटून घेणार आहोत. आता चटणीचा तडका बनवण्यासाठी मी ते 1 चमचा उडदाची डाळ घेतली आहे, त्यासोबतच 1/2 चमचा मोहरी, 1/2 चमचा जिरे आणि थोडंसं हिंग घालायचं आहे. हिंग, मोहरी, जिरे छान तडतडले की मग यामध्ये थोडीशी कढीपत्त्याची पानं घालायची आहे आणि अशा आपला हा तडका देखील तयार आहे. चटणीमध्ये व्यवस्थित मिक्स करायचं. शेंगदाण्याची चटणी पण आपली तयार झालेली आहे. आता लगेचच मी डोसे बनवण्यासाठी देखील घेते. आता मी याच्यामध्ये 1 चमचा इनो घालणार आहे आणि इनो घालून त्यावर थोडंसं पाणी घालून व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे बॅटर आणि लगेचच आपण याचे डोसे करायला घेऊ. तर डोसे करण्यासाठी शक्यतो नॉनस्टिक पॅन वापरायचा. त्याला मी थोडंसं तेल लावून घेतलं आहे आणि तुम्ही डोशाची तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी बघू शकताय. असं फ्लोईंग कन्सिस्टन्सीचं बॅटर आपल्याला हवं आहे. तर मी इथे तव्याला तेल लावून त्यावर हे बॅटर टाकून घेतलं आहे आणि बॅटर आपल्याला बिलकुल पसरवायचं नाही आहे तव्यावर. ऑटोमॅटिक बॅटर व्यवस्थित पसरेल तव्यावर. सुरुवातीला गॅसची फ्लेम हायवर ठेवायची आहे आणि डोसाला जशी जाळी पडेल तर त्यानंतर गॅसची फ्लेम अगदी लो करून आणि 2 मिनटं फक्त आपल्याला हा जो सेट डोसा आहे किंवा स्पॉन्ज डोसा आहे तो शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता किती मस्त अशी जाळी पडलेली आहे आपल्या डोसाला. हा जो डोसा आहे तो आपल्याला फक्त एकाच बाजूने शिजवून घ्यायचा आहे. तर तुम्ही बघू शकता वरची जी साईड आहे ती छान ड्राय झालेली दिसते, म्हणजे आपला डोसा व्यवस्थित शिजलेला आहे. अगदी इझिली तो तव्यापासून निघतो देखील आहे. यावर तुम्ही थोडंसं तूप लावू शकता वरून. अशाच पद्धतीने मी दुसरा देखील डोसा तयार करून घेतलाय. बनवायला अतिशय सोपा आहे. अगदी बॅटर तर अगदी 2 मिनिटात बनून तयार होतं आणि चटणी आणि डोसा 10 मिनिटं लागतात फक्त पूर्ण रेसिपी बनवायला. एकदम सोपी रेसिपी आहे आणि चवीला देखील एकदम मस्त आहे. हे डोसे असेच एकदम सॉफ्ट राहतात पूर्ण वेळ. तुम्हाला आजची ही झटपट ब्रेकफास्टची रेसिपी कशी वाटली? रेसिपी जर आवडली असेल तर ह्या रेसिपीला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपींच्या अपडेट्ससाठी आपले मराठी किचनला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवर फॉलो करा. धन्यवाद.